मी आज ही सरसेनापती बाळासाहेब यांचा कट्टर शिवसैनिक आहे। मला ठाकरे घराण्याबद्दल आजही माझ्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे। ठाकरे घराण्याची उपकार मी आयुष्यभरही विसरू शकणार नाही। पण तुम्ही म्हणताय की मी पहिल्या दिवशी तुम्ही विरोधामध्ये मतदान केलं आणि दुसऱ्या दिवशी मी सन्माननीय शिंदे गटामध्ये गेलो। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्या दिवशी मी पहिले विरोधामध्ये मतदान केलं आणि दुसऱ्या दिवशी शिंदे साहेबाला मतदान केलंय, मी शिवसैनिक आहे। आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सांगतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसावा, हे हेतू सन्माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज सर्वसामान्यातला माणूस एकनाथ भाई हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना जर मी मतदान केलं नसतं तर मला वाटते की मी शिवसैनिक म्हणून राहिलो नसतो। म्हणून माझं एक मत हे माझ्या मुख्यमंत्रीला, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला करण्यासाठी मी आवर्जून दिलेला आहे। आणि तुम्हाला खास करून सांगेल की ठाकरे घराण्याबद्दल तर माझा आदर आहेच, पण एकनाथ भाई हे एक मास लीडर आहे। एकनाथ भाई सुखा दुखामध्ये आडी अडचणीमध्ये कुठल्याही प्रकारची जर तुमच्यावर जर अडचण जर आली तर एकनाथ भाईला जर फोन केला तर तुम्हाला सांगतो तुरंत काही क्षणामध्ये दुसऱ्या बेलमध्ये तुम्हाला सांगतो की एकनाथ भाई हे फोन उचलतात। जे कार्यकर्त्यांना लागतं ते, जे कार्यकर्त्यांना पाहिजे ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबाकडून तुम्हाला सांगतो 100% मिळतं। मी तर एकनाथ भाई माझ्यासाठी तुम्हाला सांगतो की सर्वस आहेत। भाईच्या बद्दल तुम्हाला सांगायचं मी सांगायचंच काम नाही, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला सांगेल की भाईचं काम कसं आहे। भाई तुम्हाला सांगतो की एखाद्या पेशंटला जर दवाखान्यामध्ये जर ऍडमिट केलं तर भाईच्या मनामधून भाईला ज्यावेळेस फोन जातो त्यावेळेस भाई सांगतात की जे काही तुम्हाला त्याला खर्च लागल तो मी देण्यासाठी तयार आहे। आणि ठाण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये, आणि हे जे युती महाआघाडीचं जे सरकार होतं हे महाआघाडीचं सरकार तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य शिवसैनिकाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला हे मान्य नव्हतं। इकडे ऐका, मी तुम्हाला सांगतो चहापेक्षा कॅटल्या गरम आहेत तिथं। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाला जर भेटायचं असेल साहेब मला 100% भेटायचे, पण हे बाकीचे जे तिथं चांडाळ चोपडी लोक आहेत मग त्यांचे तुम्हाला नाव सांगत नाहीत, ते तुम्हाला सांगतो की साहेबाला कुठेतरी मिसगाईड करतात, साहेबाला तुम्हाला सांगतो की या कार्यकर्त्यापासून दूर करतात, साहेबाला तुमच्या माहितीसाठी कुठेतरी नाही साहेब अतिशय चांगली संघटना आहे, अतिशय सगळं चांगलं सुरळीत चाललंय, पण जे खरं आहे ते तुम्हाला सांगतो हे चांडाळ चोपडी लोक सांगत नाही। मला सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना पुन्हा सांगायचे, साहेब मी तुमचा आहे, मी शिवसेनेचा आहे, हे सगळे लोक तुमच्या माहितीसाठी तुम्ही बाजूला करा। निश्चितपणे आपण सगळेजण एकत्र येऊ, या महाराष्ट्रावरती छत्रपती शिवरायांचा भगवा हा फडकल्याशिवाय, त्यावेळेस संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला आहे, बाळासाहेबांच्या मनातला मुख्यमंत्री व्हायला आहे, म्हणून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव आपल्या एकनाथ भाई शिंदे यांना आपण आपलं अमूल्य मत द्यावं, आपल्या सर्वांच्या मतदाराच्या आग्रहास्तव, माझ्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव मी आज तुम्हाला सांगतो की मी हा निर्णय घेतलाय। मी माझ्या वैयक्तिक मताने माझा निर्णय नाही, सर्वसामान्य माणसाच्या, जनतेच्या, माझ्या शिवसैनिकाच्या, शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य जनाचा हा निर्णय मी घेऊन